मिरचीचे दर उतरले काय विश्वास बसत नाही। मग एकदा याच उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटा मध्ये मिरची फक्त 200 रुपये किलो पासून महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75-30-98-66-66 आणि 75-30-80-66-66। शिक्षण संकुलात सेमी इंग्लिश स्कूलचा शुभारंभ उत्साहमय वातावरणात नवागतांचे स्वागत। भिलवडी शिक्षण संस्थेचे सेमी इंग्लिश स्कूल भिलवडी या विद्यालयाच्या कामकाजाचा शुभारंभ व नवागतांचे स्वागत उद्योजक श्रीपाद चित्रे व अनघा चित्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे हे होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी बोलताना श्रीपाद चित्रे म्हणाले, भिलवडी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांच्या गरजा ओळखून विविध दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आहे। चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेल्या सेमी इंग्लिश स्कूलमधून गुणवंत विद्यार्थी घडतील। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या मूळ इमारतीचे पुनर्जीवन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया असे आवाहनही त्यांनी केले। भिलवडी शिक्षण संस्थेमधील विविध शाळांनी आदर्शवत असे विद्यार्थी घडवले याचा पालक म्हणून मला अभिमान आहे असे प्रतिपादन सुवनघा चित्रे यांनी केले। यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी के किनीकर, संजय कदम, जयंत केळकर, डॉ सुनील वाळवेकर, संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सहसचिव के डी पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ मनीषा पाटील, बाबासाहेब चित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे, सेकंडरी स्कूलचे उपमुख्याध्यापक विजय तेली, खासगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार केनीकर, माळवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुरैया तांबोळे आदींसह मान्यवर उपस्थित होते। या संस्थेस मूळ 75 वर्ष झाली असून बऱ्याच वेळा ही मूळ वास्तू कृष्णेच्या महापुरामुळे बुडली जाते आणि ही वास्तू पुनर्निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि तसेच सेमी इंग्लिश मिडियमसाठी 10 वर्ग लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे यात सरकारकडून कोणती आर्थिक मदत मिळेल या आशेवर न राहता संस्थेलाच याचा खर्च करावा लागणार आहे। त्यामुळे सर्व पालक व भिलवडी परिसरातील दात्यांनी सढळ हाताने संस्थेत मदत करावी विनंती।